छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी संदीपान भुमरेंना मिळण्याची शक्यता आहे. कालच्या शिंदेगडाच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भुमरेंच्या नावाची चर्चा होती. संदीपान भुमरे विधानसभा निवडणुकीमध्ये 5 वेळा विजयी झाल्यानंही त्यांच्या नावाची चर्चा होती. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदेगड आग्रही आहे. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. दत्ता नक्कीच हुशारी, छत्रपती संभाजीनगरची जी लोकसभा निवडणूक जागा आहे ती जागा भारतीय जनता पार्टीने लढवायची की शिंदेगड शिवसेने लढवायची या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. या दोघांमध्ये रस्सीखेच सुद्धा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदेगड शिवसेनेकडून ही जागा शिवसेनेनेच लढवावी अशा स्वरूपाची आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे कालच्या बैठकीत ठरल्याची माहिती सुरू आहे. आणि त्याचबरोबर संदीपान भुमरे यांना या ठिकाणावरून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशा स्वरूपाची सुद्धा मागणी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघातून तब्बल 5 वेळा विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत आणि शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी मागच्या 3 वर्षात यशस्वी कामगिरी केलेली आहे. त्यामुळे ते तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे त्यांना ही लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि त्याचा सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती समोर येते. धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर.